बदलापूर अत्याचार प्रकरणावरनं विरोधकांनी नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेऊया. बदलापूर मधली घटना संतापजनक आहे, अत्यंत विकृत. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. अपोलो फर्टिलिटी द्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370. पण तिच्याकडे कानाडोळा करायचा आणि बंगालमधल्या कृत्याचं मी समर्थन करणार नाही. देशाच्या नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे महिलेवरती अत्याचार होईल तिचा निषेध नव्हे त्या गुन्हेगारांना उलटे टांगून पुन्हा सुलटे करून फाशी दिलं पाहिजे. की 12 तास का 18 तास ते पालक वण वण फिरत होते न्याय मागत, पण एकाही पोलीस स्टेशननी त्याची दखल घेतली नाही. हा न्याय आहे महाराष्ट्रात, छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात. हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये जर एका लेकीला न्याय मिळत नसेल तर ह्या सरकारनी मला असं वाटतं राजीनामा दिला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या लेकींना सांभाळू शकत नसाल आणि तिच्यावर अत्याचार झाल्यावर न्याय देऊ शकत नसाल तर मला असं वाटतं या सरकारनी राजीनामा दिला पाहिजे. एका विशिष्ट समूहाची संस्था म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो, ते चौकशीमध्ये दिरंगाई केली जाते. अरे लहान मुलीचं कौमार्य संपवलं आहे असा नराधमाला वाचवण्याचा प्रयत्न करण्याचा सरकारचा प्रयत्न कसा असू शकतो? कायदा आहे कुठे? पोलिसांचा धाक राहिला कुठे? काय करताय गृह खातं? काय करतायत गृहमंत्री? हा खरा प्रश्न आता पडायला लागला आहे. महाराष्ट्रात प्रचंड वाईट अवस्था झालेली आहे. संपूर्ण कायदा सुव्यवस्था धुळीस मिळाली आहे, अजिबात धाक राहिलेला नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.